शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तर टक्के लोक मुसलमान होते उगाच हिंदवी स्वराज्य वगैरे काही सांगू नका तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आबा भट नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार केली होती छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ज्या बुर्हाणपूरमध्ये औरंगजेबाने केली ना त्या बुर्हाणपूरमध्ये एक विष्णूचं मंदिरसुद्धा होतं पण ते विष्णूचं मंदिर औरंगजेबाने पाडलं नाही म्हणजेच काय तो सहिष्णू होता औरंगजेब एक सूफी संत होता शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही विक्टोरियान अल्बर्ट म्युझियम लंडन इथे मी स्वतः ती डोळ्याने पाहिले शिवाजी महाराज हे बादशाह अकबराप्रमाणेच निरक्षर होते शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एकतरी पत्र उपलब्ध आहे का सांगा बघू या आणि अशा प्रकारच्या अफवा आणि गैरसमज यांना जर दूर करायचं असेल तर आपल्याला ऐतिहासिक संदर्भांची कास धरायलाच हवी ऐतिहासिक संदर्भ नाही तर इतिहासच नाही या तत्वावरती गेले अडीच वर्ष हिस्ट्री ऑफ द मराठाजने एकूण ब्याऐंशी व्हिडिओज बनवलेले आहेत यातल्या काही व्हिडिओजमधनं शिवाजी महाराजांचे पराक्रम आम्ही तुमच्यासमोर मांडलेत काही व्हिडिओजमधनं मराठ्यांचा अपरिचित इतिहास तुमच्यासमोर मांडला आहे जनमानसात पसरलेल्या काही अफवा कशा चुकीच्या आहेत हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा सगळा इतिहास सत्य का आहे ते सांगणारे ऐतिहासिक संदर्भ सुद्धा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये दिलेले आहेत या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही सगळ्यांनीच अगदी मनापासून प्रतिसाद दिलेला आहे आज तुमच्याच प्रेमामुळे हिस्ट्री ऑफ द मराठाचे दहा हजार सबस्क्रायबर्स झाले मला माहिती आहे की आजकालच्या मिलियन्स ऑफ सबस्क्राईबर्सच्या जगामध्ये दहा हजार हा अगदी छोटा आकडा आहे पण संदर्भ नाही तर इतिहासच नाही या तत्वाने इतिहास पाहणारे दहा हजार लोक हिस्ट्री ऑफ द मराठा ज्या चॅनलला जोडले गेलेत याचा आम्हाला खूप आनंद आहे याच्या पुढे सुद्धा तुम्हा सर्वांसाठी आम्ही असेच ऐतिहासिक संदर्भांवर आधारित व्हिडिओज पुन्हा पुन्हा घेऊन येत राहू आशा करतो की आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर जसं प्रेम केलं तसंच पुढेही करत राहाल तोपर्यंत लक्षात ठेवा की संदर्भ नाही तर इतिहासच नाही धन्यवाद